Hello everyone. Good morning to all. Greetings from Sri Saha Kelkar College, Deogar. I am Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session Human Resource Management. Learning outcome of this lecture. In this lecture, we will discuss about meaning of job descriptions.

नेचर ऑफ जॉब कळतो आणि त्या जॉबसाठी कोणत्या प्रकारच्या ह्युमनची रिक्वायरमेंट आहे तेही कळत जॉब अनालिसिस हॅज बिन डिफाईन एज द प्रोसेस ऑफ डिटमाइनिंग बाय ऑब्झर्वेशन अँड स्टडी द टास्क विच कम्प्रायझेस द जॉब द मेथड अँड इक्विपमेंट यूज स्किल्स अँड ॲटिट्यूड रिक्वायर्ड फॉर सक्सेसफुल परफॉर्मन्स ऑफ द जॉब म्हणजे जॉब अनालिसिस ही एक प्रोसेस आहे कसली तू डिटमाइनिंग म्हणजे ठरवण्याची कसं ठरवलं जातं बाय ऑब्झर्वेशन किंवा स्टडी करून तर काय ठरवलं जातं तर टास्क काय आहे ह्या टास्क मध्ये जॉब्स असतात त्या जॉबचं मेथड कोणतं आहे कोणत्या इक्विपमेंट वापरल्या जातात कोणत्या स्किल्सची गरज आहे कोणत्या ची, ची रिक्वायरमेंट आहे तो जॉब सक्सेसफुल करण्यासाठी त्याला आपण जॉब अनालिसिस असं म्हणतो जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेसिफिकेशन आर टू अँड मेजर आउटकम ऑफ जॉब अनालिसिस म्हणजे जॉब प्रोसेस केल्यानंतर त्याच आउटकम काय येतं तर ते आउटकम म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन आहे लेटस्ट एक्झाम इन देम इन डिटेल आपण डिटेल मध्ये जॉब डिस्क्रिप्शन विषयी The job description. Job description is sometimes called as position description. Job description is a record statement of activities of the job holder. It describes what is done on job, how it is done, and why it is done. Vidyarthi Mitrano. जॉब डिस्क्रिप्शन इज समटाइम्स कॉल्ड एज पोझिशन डिस्क्रिप्शन म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन ला कधी कधी पोझिशन डिस्क्रिप्शन म्हणून सुद्धा बोलतात जॉब डिस्क्रिप्शन इज रेकॉर्डेड स्टेटमेंट ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ जॉब होल्डर म्हणजे जॉब होल्डर जो आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्याचं रेकॉर्डेड स्टेटमेंट म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन किंवा पोझिशन डिस्क्रिप्शन असंही आपण त्याला म्हणू शकतो इट डिस्क्राइब्स व्हॉट इज डन ऑन जॉब हाऊ इट इज डन अँड व्हाय इट इज डन म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय कसलं वर्णन असतं इट डिस्क्राईब व्हॉट इज डन ऑन जॉब जॉब वर काय केलं जातं हाऊ इट इज डन कशा प्रकारे केलं जातं अँड व्हाय इट इज डन आणि का केलं जात याच वर्णन जॉब डिस्क्रिप्शन मध्ये असत जॉब डिस्क्रिप्शन अटेम्प्ट टू अक्युरेटली पोर्ट्रे जॉब कंटेंट याचा अर्थ काय तर जॉब डिस्क्रिप्शन काय करतं अटेम्प्ट टू अॅक्युरेटली पोर्ट्रे जॉब कंटेंट याचा पोर्ट्रे म्हणजे चित्र काढणं किंवा प्रतिकृती आहे जॉब कंटेंट जॉबमध्ये जे काही आहे त्याची प्रतिकृती म्हणजेच काढणं म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन किंवा एखाद्या माणसाचं आपण चित्र जसं जसं हुबेहूब काढतो तसं हे जॉबचं चित्र आहे तर काय म्हंटल इथे जॉब डिस्क्रिप्शन अटेम्प्ट टू अक्युरेटली पोर्ट्रे जॉब कंटेंट इन्वॉरमेंट अँड कंडिशन ऑफ जॉब एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणत्या प्रकारचं इन्वयरमेंट आहे आणि जॉब एम्प्लॉयमेंटची कंडिशन कशी आहे ते काढण्याचा प्रयत्न किंवा करण्याचा प्रयत्न जॉब डिस्क्रिप्शन मध्ये केला जातो इट डिस्क्राइब्ज एवरी आस्पेक्ट ऑफ जॉब म्हणजे जॉबच्या प्रत्येक पैलूचं वर्णन यामध्ये केलं जातं इट इज एक्स्ट्रीमली युजफुल इन डिफरेंशिएटिंग वन जॉब फ्रॉम अनदर जॉब म्हणजे प्रत्येक जॉबच्या पैलूच्या यात वर्णन केलं जातं आणि म्हणून हे अतिशय उपयोगी आहे इन डिफरेंशिएटिंग म्हणजे वेगळं करण्यामध्ये किंवा फरक काय आहे एक जॉब आणि दुसऱ्या जॉब मधला फरक काय आहे हे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो we डिस्कस in earlier slide that job description is a recorded statement of the activities of job holder,

सग पा जॉब आईडेटिफिकेशन विषय महत्ति वॉट इज दिस जॉब आईडेंटिफिकेशन इन्फॉर्मेस रिगार्डिंग जॉब टाइटल कोड नंबर ऑफ जॉब डिपार्टमेंट और जॉब इज लोकेटेड एंड सो ऑन आर प्रोवाइडेड ओवर हियर आता जॉब आईडेंटिफिकेशन का आइडेंटिफाई करोधन का हा जॉब आयडेंटिफिकेशन म्हणजे इन्फॉर्मेशन असते ही इन्फॉर्मेशन म्हणजे जॉबचं टायटल काय आहे त्याचा कोड नंबर कोणता आहे डिपार्टमेंट कोणता आहे डिव्हिजन कोणती आहे वेअर द जॉब इज लोकेटेड कुठे कुठच्या डिपार्टमेंट मध्ये आहे अँड सो ऑन आर प्रोव्हाइड ओवर इयर सेकंड आयटम जॉब समरी it describes the activities or tasks performed on job. job summary madhe, untap prakarsakam kila zatha, that's on third one, job duties and responsibilities. this is the heart of job description. it describes the duties performed and the frequency of each duty. job duties and responsibility, it is a heart of job description. ज्यामध्ये ड्युटीज परफॉर्म कोणती कर्तव्य केली जातात अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इच ड्युटी प्रत्येक कर्तव्य किती करावं लागतं त्याची फ्रिक्वेन्सी काय असते रिस्पॉन्सिबिलिटीज सच एज किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत त्या जॉबच्या जसं की सुपरविजन असेल कस्टोडी ऑफ मनी असेल सुपरविजन अँड ट्रेनिंग ऑफ स्टाफ आर डिस्क्राइब इन दिस पार्ट फोर्थ वन

ऑकरन्स अँड सोन म्हणजे कितींद रिस्क येऊ शकते त्याची पॉसिबिलिटी काय आहे इत्यादी माहिती असते फिफ्थ वन मशीन्स टूल्स अँड इक्विपमेंट नेम अँड टाइप्स ऑफ मेजर मशीन्स अँड टूल्स यूज ऑन द जॉब आर डिस्क्राईब हिअर म्हणजे कोणत्या प्रकारचं मशीन टूल्स वापरलं जात ते त्याचं वर्णन इथे केलेलं असतं सिक्स्थ वन सोशल इन्वॉरमेंट धीस पार्ट डिस्क्राइब द साईज ऑफ वर्क ग्रुप इंटरपर्सनल इंटरेक्शन रिक्वायर्ड फॉर परफॉर्मन्स ऑफ द जॉब द सोशल इन्वॉरमेंट मध्ये साइज ऑफ वर्क साइज ऑफ वर्क म्हणजे कामात काम किती छोटस काम आहे की मोठं काम आहे त्याच्यानंतर साईज ऑफ वर्क ग्रुप म्हणजे का वर्क ग्रुपची साईज काय आहे इंटरपर्सनल इंटरॅक्शन रिक्वायर्ड टू परफॉर्म द जॉब जॉब करत असताना इंटरपर्सनल इंटरॅक्शन म्हणजे जे कामगार आहेत त्यांना एकमेकांशी इंटरॅक्शन करावं लागतं का किंवा किती करावं लागतं याच वर्णन या सोशल इन्वयरमेंट मध्ये केलेलं असतं सातवा पॉइंट आहे सुपरविजन इट स्टेट द एक्सटेंट ऑफ सुपरविजन ऑर रिसीवड, द नंबर ऑफ पीपल सुपरवाइज अलँग विथ देर डेजिग्नेशन म्हणजे किती जणांवर सुपरविजन केलं जातं किंवा कोण कोण सुपरविजन करतात आपल्यावर नंबर ऑफ पीपल सुपरवाईज किती लोकांवर सुपरविजन केलं जातं अलॉंग विथ देअर डेजिग्नेशन म्हणजे हा जो जॉब आहे या जॉब मध्ये हा जॉब करत असताना दुसऱ्या कोणावर सुपरविजन केलं जातं का किती नंबर ऑफ पीपलचं सुपरविजन केलं जात किंवा दुसरे कोण आपल्या जॉबच सुपरविजन करतात का विथ देअर डेजिग्नेशन म्हणजे ज्यांच्यावर सुपरविजन केलं जातं त्यांचं डेजिग्नेशन काय असतं याची माहिती इथे मिळते

बिटवीन डिफरंट वेग वेग आस्पेक्ट ऑफ द वर्क म्हणजे याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कामाच्या आस्पेक्ट मध्ये रिलेशनशिप कशी आहे याची कल्पना मिळते <coughs> विद्यार्थी मित्रांनो जॉब डिस्क्रिप्शन डॉक्युमेंट जे आहे त्या डॉक्युमेंट मध्ये जॉब आयडेंटिफिकेशन म्हणजे जॉब कोड कोणता कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम केलं जातं त्याचा कोड नंबर काय आहे त्याच्यानंतर कोणतं डिव्हिजन आहे जॉब कुठे लोकेटेड आहे इत्यादी माहिती गोळा के, प्रोव्हाइड केली जाते जॉब समेर मध्ये कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा टास्क जॉब मध्ये केला जातात त्याची माहिती असते जॉब ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये त्या जॉबच्या ड्युटीज काय आहेत त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ड्युटीज ची फ्रिक्वेन्सी किती आहे याची माहिती दिलेली असते वर्किंग कंडिशन मध्ये फिजिकल इन्वॉरमेंट जॉबच कसं आहे रिस्क वर्क मध्ये किती रिस्क आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तसंच पाचवा पॉइंट जो होता मशीन आणि टूल्स तर कोणत्या प्रकार मेजर मशीन्स टूल्स वापरल्या जातात सहाव्या मध्ये सोशल इन्वॉरमेंट म्हणजे साईज ऑफ वर्क ग्रुप किती आहे इंटरपर्सनल इंटरॅक्शन रिक्वायर्ड आहे का जॉब करत असताना तसंच सातवा जो पॉइंट होता तो सुपरविजन सुपरविजन गिव्हन अँड रिसिव्हड म्हणजे कोणावर सुपरविजन केलं जातं किंवा कोणामार्फत आपल्यावर सुपरविजन केलं जातं किती लोकांवर सुपरविजन केलं जातं त्यांचं डेजिग्नेशन काय असतं आणि रिलेशन टू विथ अदर जॉब मध्ये हा जो जॉब आहे त्याच्या लो अपर उप, उप, लेवलचा जॉब जॉब का ही है लोअर लेवल जॉब का ही है इट प्रोवाइड्स आइडिया फॉर रिलेशनशिप बिटवीन डिफरेंट एस्पेक्ट ऑफ द वर्क जॉब डिस्क्रिप्शन एक्ट एज एन इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर जॉब डिस्क्रिप्शन उपयोग इट इज इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर फर्स्ट डिस्क्राइबिंग द जॉब टू पोटेन्शियल कैंडिडेट म्हणजे पोटेन्शियल संभाव्य कॅन्डिडेट जो आहे त्याला जॉब कशा प्रकारचा आहे त्याचं वर्णन करण्यासाठी जॉब डिस्क्रिप्शनचा उपयोग होतो सेकंड गायडिंग द न्यू एम्प्लॉई इन द वॉट वे दे आर स्पेसिफिकली एक्सपेक्टेड टू डू अँड थर्ड कम्पेअरिंग द एम्प्लॉईज ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज विथ द वन्स स्टेटेड इन जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही म्हणाल जॉब डिस्क्रिप्शनची काय आवश्यकता आहे तर जॉब डिस्क्रिप्शन मुळे जॉब डिस्क्रि डिस्क्राईबिंग द जॉब टू द पोटेन्शियल कॅन्डिडेट एक पहिली गोष्ट संभाव्य जो कॅन्डिडेट आहे त्या कॅंडिडेटला जॉबचं वर्णन करून म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन मुळे त्याला कशा प्रकारचा जॉब आहे त्याची माहिती मिळते नवीन एम्प्लॉई जे आहेत तर uh, त्या ला कळतं की व्हॉट दे आर स्पेसिफिकली एक्सपेक्टेड टू डू जॉब डिस्क्रिप्शन मुळे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे जॉब डिस्क्रिप्शन वरून त्यांना कळतं अँड लास्ट वन एम्प्लॉईज ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज म्हणजे ऍक्च्युअल तो काम काय करतोय आणि द वन्स स्टेटेड इन जॉब डिस्क्रिप्शन जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय अपेक्षित आहे आणि तो कशाप्रकारे ऍक्च्युअली काम करतो याची तुलना करण्यासाठी म्हणून जॉब डिस्क्रिप्शनचा उपयोग होतो म्हणजे जॉब डिस्क्रिप्शनचा तीन प्रकारे उपयोग होतो की संभाव्य पोटेन्शियल कॅन्डिडेट ला जॉब डिस्क्राईब करण्यासाठी नवीन एम्प्लॉईला त्याचं स्पेसिफिकली काय अपेक्षित आहे त्याच कामाकडून ते त्यासाठी आणि ऍक्च्युअल वर्क आणि जॉब डिस्क्रिप्शन यांची तुलना करून काय फरक का आहे हे बघण्यासाठी उपयोग होतो जॉब डिस्क्रिप्शन इज एन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट दॅट हेल्प टू आयडेंटिफाई जॉब अँड गिव्ह अ क्लिअर आयडिया ऑफ व्हॉट द जॉब इज म्हणजे जॉब आयडेंटिफाय करण्यासाठी आणि ऍक्च्युअल क्लिअर काय जॉब आहे हे जॉब डिस्क्रिप्शन वरनं कळतं

today we have discussed about meaning of job description and contents of job description we will stop here thank you and happy learning to all of you